हॅलो फ्रेंड्स, एम कॉमला आपला एक टॉपिक आहे लीज अकाउंटिंग नावाचा. आणि या लीज अकाउंटिंग टॉपिकमधला एक प्रॉब्लेम हा आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे. त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे केले जातील हे आपण इथं बघणार आहे. तर मी पहिल्यांदा प्रॉब्लेम तुम्हाला वाचून दाखवतो. प्रॉब्लेम जो तुम्हाला स्क्रीनवर दिलेला दिसतोय तो आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एम कॉमच्या शिवाजी युनिव्हर्सिटीचा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे, द भरत लीजिंग लिमिटेड लीजेस अँड असेट टू महाराष्ट्र ट्रेडर्स अंडर दी फॉलोइंग टर्म्स. एक कंपनी आहे भरत लीजिंग लिमिटेड किंवा भारत लीजिंग लिमिटेड, ज्यांनी महाराष्ट्र ट्रेडर्सना एक असेट जे आहे ती लीजवर दिले, भाड्यानं दिलेले खालील अटींच्या आधारावर. पहिल्यांदा दिले त्यामध्ये कॉस्ट ऑफ असेट, असेटची किंमत आहे 1,00,000 रुपये. टर्म ऑफ लीज किती वर्षासाठी भाड्यानं दिली, तर 4 वर्षासाठी भाड्यानं दिली. रेसिड्युअल व्हॅल्यू आहे याची नील. रेसिड्युअल व्हॅल्यू मीन्स असेट 4 वर्षानंतरची किंमत किती होईल, ज्या लीजचे जे 4 वर्ष आहेत ते पूर्ण झाल्यानंतर किती होईल, तर ती नील राहील, 0 असेल. ओके, त्या असेटवर डिप्रिसिएशन आपण चार्ज करणार आहे 40%. आणि मेथड आहे डिप्रिसिएशनची रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. ओके, लीज रेंटल प्रत्येक वर्षी भाडं किती मिळणार किंवा तो व्यक्ती भाडं किती देणार, तर प्रत्येक वर्षी 35,740 रुपये आहे. आणि पेएबल ॲट द एंड ऑफ इयर, प्रत्येक वर्षाच्या शेवटचे भाडं त्याला द्यायचं आहे किंवा भाडं 35,740 रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार. इम्प्लाईड रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपण किती पर्सेंटनं त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करणार किंवा आपण इन्कम किती ह्याचा देणार, तर 16% इथं दिलेलं आहे. ओके, आणि इन्सेप्शन म्हणजे सुरुवात या लीजची कधी होणार आहे, तर 1 एप्रिल 2010 साठी. खाली म्हणलेलं आहे शो द कॉम्प्युटेशन ऑफ फिनान्शियल इन्कम अँड लीज इक्वलायझेशन चार्ज. तर याचे पहिल्यांदा बेसिक कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत किंवा कॅल्क्युलेशन्स काय आहेत याची एक टेबल बनवलं जातं. ते बेसिकली टेबल कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सुरू करूया आपण. आन्सर एक तुम्हाला बनवायचं टेबल. त्या टेबलमध्ये इथे 5 कॉलम बेसिकली पहिल्यांदा तुम्हाला बनवायचे आहेत, ज्यामध्ये असेल पहिला इयर, दुसरा आहे रेंट, तिसरा आहे तुमचा नेट इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर आहे फिनान्शियल इन्कम, आणि लास्ट आहे लीज चार्ज्ड. ओके, फायनान्शियल इन्कम आपल्याला कॉम्प्युट करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला इथे दिल्या पद्धतीने 5 कॉलम बनवावे लागतील, याचा आपल्याला टेबल बनवायचा. ठीक आहे, आता पहिल्यांदाच यांनी इथं सांगितले प्रॉब्लेममध्ये की लीज जी आहे ती सुरू होणार आहे 2010 साली, आणि ते किती वर्षासाठी आहे, तर 4 वर्षासाठी आहे. म्हणजे ह्यामध्ये वर्ष आहेत ती 2010, हे आपलं त्यामधलं आहे पहिलं वर्ष 2010, 2011, 2012 आणि आहे नेक्स्ट 2013. ओके, सो इन्सेप्शन होते 2010 साली, तर 2010 हे साल पहिलं, 11, 12 आणि 13 अशी 4 वर्ष आहेत. ओके, आता प्रत्येक वर्ष आपल्याला रेंट किती मिळणार आहे किंवा किती देणार आहे, तर इथं सांगितल्या पद्धतीने आपल्याला लीज रेंटल आहे 35,740 रुपये प्रत्येक वर्षाला. म्हणजे इथं मिळणार 35,740 रुपये. ओके, तर पुढचा कॉलम आहे नेट इन्व्हेस्टमेंटचा. नेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण पहिल्या वर्षी गुंतवणूक किती करणार आहे यामध्ये, तर आपली कॉस्ट जी आहे असेटची, ती आपली टोटल गुंतवणूक आहे, ती कॉस्ट तुम्हाला दिलेली आहे 1,00,000 रुपये. तर तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्या लीजमध्ये 1,00,000 रुपये, म्हणजे त्या असेटमध्ये 1,00,000 रुपये. आता फिनान्शियल इन्कम कॅल्क्युलेट करायचं. आता फिनान्शियल इन्कम तुम्हाला किती सांगितलेलं आहे, तर फिनान्शियल इन्कम सांगितलेलं आहे इम्प्लाईड रेट ऑफ इंटरेस्ट इज 16%, 16% आहे. आणि कशाच्या 16%? तर तो इन्व्हेस्टमेंटच्या 16% आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला दिलेला आहे रिटर्न, तो आहे इंटरेस्ट गिवन इज 16%,
तर 1 लाखाच्या 16% कॅल्क्युलेट केले तर उत्तर मिळेल आपल्याला इथे 16,000. ओके, आणि लास्ट मग लीज चार्ज्ड म्हणजे नेमकं आपला फिनान्शियल इन्कम सोडून आपल्याला लीज रेंट मध्ये किती रुपये मिळाले, तर इथं आपण असं म्हणू शकतो 2, 3, 4 आणि हे 5. तर हा 5 नंबरचा जो कॉलम आहे तो कसा आपण कॅल्क्युलेट करायचा, लीज चार्ज म्हणजे टोटल लीज मधून फिनान्शियल इन्कम सोडून तुम्हाला किती रुपये मिळाले, तर ह्याचं काय उत्तर काढायचं ते कॉलम नंबर 2 - कॉलम नंबर 4 म्हणजेच लीज रेंट मायनस फिनान्शियल इन्कम 35,740 -16,000. ठीक आहे, तर तुम्हाला इथं पहिलं उत्तर मिळते 19,740 रुपये, म्हणजे इन्कम झाला 19,740 रुपये लीज चार्ज, एवढं भाडं म्हणजे आपल्याला यातनं मिळालं टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा टोटल मिळालेलं ह्याच्यापैकी. ओके, दुसरं वर्ष, आता दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला तेवढंच भाडं मिळणार आहे म्हणजे 35,740. ओके, आणि आता इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर आता आपली इन्व्हेस्टमेंट होती पहिल्या वर्षी इथं 1 लाख रुपये आणि आपल्याला उत्पन्न मिळालं 19,740 रुपयाचं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपली किती राहिली यामध्ये, तर 1 लाख वजा 19,740 रुपये जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल 80,260 रुपये, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपली दुसऱ्या वर्षासाठी राहते 80,260 रुपये. कशी कॅल्क्युलेट केली ही, तर टोटल इन्व्हेस्टमेंट होती 1 लाख रुपये मागच्या वर्षी, त्यापैकी आपल्याला 19,740 रुपये हे मिळालेले आहेत. मग आपली इन्व्हेस्टमेंट किती राहिली, तर 1 लाख वजा 19,740, तर उत्तर मिळालं आपल्याला 80,260 रुपये. आता नेक्स्ट आपल्याला फिनान्शियल इन्कम किती मिळणार याच्यावर, तर ह्याच्यावर सुद्धा 16% मिळणार नेट इन्व्हेस्टमेंटच्या 16%, म्हणजे 80,260 * 16% म्हणजे इथं आपल्याला इंटरेस्ट मिळतोय 12,842 रुपयांचा. 12,842 रुपयांचा कसं कॅल्क्युलेट केलं हे, तर 80,260 * 16%. लास्ट परत लीज चार्ज, मग यामध्ये लीज किती चार्ज केलं, तर सेम मागच्या वेळेला केलं तसं कॉलम नंबर 2 - कॉलम नंबर 4 म्हणजेच 35,740 - 12,842, त्याचं उत्तर येते 22,898 रुपये. 22,898 रुपये. ओके, नेक्स्ट वन थर्ड इयर. थर्ड इयर मध्ये सुद्धा आपल्याला जे रेंट मिळणार आहे ते आहे 35,740 रुपये. परत इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर आधी लास्ट इयरला इन्व्हेस्टमेंट होती 80,260 वजा त्यापैकी रिटर्न किती मिळाले 22,898 रुपये, तर इन्व्हेस्टमेंट राहिली इथं 57,362 रुपये. इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 57,362 रुपये. ओके, आता लीज फिनान्शियल इन्कम कॅल्क्युलेट करा सेम मगासारखं, 57,362 * 16% हे येतात 9,177.92, म्हणजेच 9,178 रुपये. डन. लीज चार्ज, लीज चार्ज कसं कॅल्क्युलेट करायचं, तर मगाच्या सारखं सेम कॉलम नंबर 2 - कॉलम नंबर 4 म्हणजे 35,740 - 9,178 26,562 रुपये. ओके, 26,562 रुपये. नेक्स्ट परत लास्ट इयरला सुद्धा रेंट किती मिळणार आहे आपल्याला, तर सेम 35,740 रुपये. आता यावर्षी इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली, तर मागच्या वर्षी होती 57,362 - 26,562. इन्व्हेस्टमेंट राहते आपली 30,800 रुपये. याच्यावर परत इंटरेस्ट मिळणार 16%, तो होतो 4,928 रुपये. मग लीज चार्ज किती होतोय, तो कॉलम नंबर 2 - 4 35,740 - 4,928 रुपये, तर हे होते 30,812 रुपये.
बेसिकली ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या असतात. जर्नल एंट्रीज करण्यासाठी आपल्याला विचारलेलं असतं. पण जर्नल एंट्रीज जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा हे टेबल बनवून घेणं आवश्यक आहे. आणि ह्या टेबलच्या कॅल्क्युलेशनमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण हे कॅल्क्युलेशन आत्ता केलेले आहेत, त्या कॅल्क्युलेशनच्या आधारावर आपल्याला जर्नल एंट्रीज ज्या आहेत 4 वर्षांसाठी किंवा जे काही त्यांनी विचारलं असेल 2 वर्ष 3 वर्ष त्या वर्षांसाठी एंट्रीज करणं आवश्यक आहे. आय होप हे टेबल कसं बनवायचं ते तुम्हाला यातनं समजलं असेल. थँक्यू.